मराठी भाषिक ही इंग्रजी बोलण्यात शिकण्यात धन्यता मानतात. त्यांची भाषिक अस्मिता बोथट झाली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर सर्व माध्यमे आणि बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचा कायदा शासनाने पावसाळी अधिवेशनात मंजूर करायला हवी अशी मागणी संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली आहे. प्रादेशिक भाषांसमोरील धोका ओळखून तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व तेलंगणा, आंध्र प्रदेश या पाचही राज्यांनी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी असे आवाहन देशमुख यांनी बडोदा येथील अध्यक्षीय भाषणात केले आहे. बडोदा येथील अध्यक्षीय भाषणात केले होते. याबाबत समाज माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली होती. याबाबत सातत्याने पाठपुरवठा केल्यानंतरही हिवाळी अधिवेशनात मराठीची सक्ती करता येणार नाही असे विधान शिक्षण मंत्री तावडेंनी केले आहे. ही भूमिका मराठी हिताविरोधात आहे असे देशमुख म्हणाले. नुकत्याच संपन्न झालेल्या अधिवेशनामध्ये एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना माननीय शिक्षण मंत्र्यांनी असं उत्तर दिलं की मराठी भाषेची सक्ती करती येणार नाही. त्या संदर्भात आज आम्हाला एक संमेलन अध्यक्ष म्हणून, मराठी भाषाप्रेमी म्हणून, साहित्यिक म्हणून आणि महामनादक प्रतिनिधी म्हणून शासनाला विनंती करायची की आपण पुनर्विचार करावा. ज्या पाच दक्षिणेत्तर राज्यांनी इंग्रजी अतिक्रमण वाढत चाललं आहे म्हणून आपली भाषा आपण जपली पाहिजे, यासाठी त्यांची भाषा अनिवार्य करण्याचा कायदा केलेला आहे आणि त्याचे सर्व इंग्रजी माध्यम शाळेमध्ये आणि सर्व बोर्डाच्या शाळेमध्ये त्यांची भाषा सक्तीची केलेली आहे.